यवतमाळ शहरात सुरभी नगर भागात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास राजेश्वर नगर व समृद्धी पार्क मध्ये घरफोडी केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी की सध्या रस्ता लूट दरोडे चोरीचे सत्र सुरू आहे. घरफोडीचे प्रमाण वाढत असून मंगळवार रोजी भुसावळ शहरातील सुरभी नगर भागातील प्लॉट नंबर S12 राजेश्वर नगर मधील अर्चना अरुण तारे यांच्या राहत्या घराचे चोरट्यांनी दरवाज्याची कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून 20,000 रुपये रोख व सोन्याच्या बांगड्या असे एवज लांबविला आहे. तर समृद्धी पार्क मधील अनिल प्रभाकर धांडे प्लॉट नंबर P302 या घरातील दरवाज्याचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला असून घर मालक पुणे इथे असल्याची माहिती घटनास्थळी पाहणी करणारे पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तसेच यात इमारतीतील शेजारील सैनी नामक इस्माच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सह पोलीस निरीक्षक मंगेश गोटला, पोलीस कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, होमगार्ड योगेश सोनवणे अशांनी भेट देऊन पाहणी केली. 7 वाजता बाजारपेठ पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की सुरभी नगर भागामध्ये घरफोडी झालेली आहे. त्यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे एक रिपोर्टला आम्ही स्वतः आणि डीबीचा स्टाफ त्या ठिकाणी गेला. तर त्या ठिकाणी सुरभी नगरमध्ये अर्चना अरुण तारे यांच्या घरी घराचं सेफ्टी डोरचं ताला तोडून आतल्या दरवाज्याचा ताला तोडून आतमध्ये कपाटातलं सामान विस्कटलेलं दिसलं. फिर्यादीबाई ह्या बरहणपूर या ठिकाणी गेलेल्या होत्या. त्यांना बोलून खात्री केली असता त्यांनी सांगितलं की कपाटातील 20,000 रुपये रोकड चोरीला गेलेली आहे. त्याच वेळेस इतर समजलं की त्याच ठिकाणी असलेल्या समृद्धी पार्कमध्ये सुद्धा श्री अरुण धांडे यांच्याकडे सुद्धा चोरी झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी गेलो तर अरुण धांडे हे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, ते पुण्याला राहतात. त्यांनी सांगितलं की 4 फेब्रुवारीपासून ते पुण्याला गेलेले आहेत आणि घरामध्ये असं काही जास्त किमती असं काही नाही आहे, परंतु कपाटाची तोडफोड केलेली दिसली. ती आल्यानंतर तिथली पुढील कारवाई करण्यात येईल. परंतु घटनास्थळी फिंगरप्रिंट डॉग स्पॉटचा वापर होतो का म्हणून त्यांना पण पाचारण करण्यात आलं. आणि फिर्यादी अर्चना तारे यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास करत सगळे आरोपी अटक केले आहे. अजून तपास चालू आहे. त्या ठिकाणी उच्चभ्रू वस्ती आहे, परंतु आम्ही सकाळी शोध घेतला परंतु कुठेही CCTV मला कॅमेरे मिळून आलेले नाही. CCTV कॅमेऱ्याच्या आधारे आम्ही तपास करतो आणि DV पथकाला तसे सांगितलेले आहे. लवकरात लवकर तपास करतो. MC न्यूज करिता मनोहर लोणे, भुसावळ.